तर सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील एक्सक्लुझिव्ह बातमी समोर येत आहे गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या ठिकाणावर टी व्ही नाईनची टीम पोहोचली आहे पनवेल हरिग्राम गावामध्ये महिनाभर हे आरोपी राहत होते अशी सूत्रांची माहिती आहे हरिग्रामच्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये आरोपींनी कट रचला आरोपींनी राहण्यासाठी नव्यानं बांधलेली इमारत निवडली होती अशी ही माहिती सूत्रांकडून समोर येत आहे याच ठिकाणी ते दोघे आरोपी राहत होते अशी माहिती सूत्रांपर्वी समोर येते झालेला आहे गोळीबार प्रकरणात पनवेलमधील हरिग्राम गावात आरोपी महिनाभर वास्तव्याला होते हरिग्राम गावातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहून आरोपींनी हा कट रचला तर आरोपींनी राहण्यासाठी नव्यानं बांधली इमारत निवडली होती अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे आरोपीन बद्दल इमारतीमधील रहिवाशांना फारशी माहिती ही नव्हती आरोपींना घर भाड्याने देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे अभिनेता सलमान खानच्या घरावरती जो गोळीबार झाला होता त्यातील जे मुख्य दोन आरोपी आहेत ते पोलीस हरिग्राम या गावातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहत होते आपण सध्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये आहोत आपण पाहू शकतो की ही संपूर्ण ही राधाकृष्ण अपार्टमेंट आहे जो फ्लॅट आपल्याला दिसतोय हा फ्लॅट तो चारशे तीन आहे याच फ्लॅटमध्ये ते दोघे जण वास्तव्यास होते आपल्यासोबत बोलण्यासाठी याच फ्लॅटचा दोन घर सोडून जे समोर आहेत आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्याशी आपण थेट जाणार आहोत आपल्यासोबत काही महिला आहेत त्या देखील या आजूबाजूला राहतात मॅडम आपण टी व्ही नाईन स्वागत आहे जो हे फ्लॅट आहे चारशे तीन या पे जन रहते थे दो जन रहते थे वो कभी घर से बाहर निकलते थे निकलते थे हम ये मालूम नहीं है मेरे लेकिन क्या लगता है कब निकलते थे पता नहीं दिन भर तो घर में रहता है पता नहीं कब जाता है कब आता है मालूम नहीं लेकिन क्या काम करते रहे कुछ आइडिया आइडिया तो हमको मालूम बराब ही नहीं करते है इधर लेकिन कौन से समाज के थे ऐसा कुछ ये सब मालूम नहीं हमको सिर्फ दो जो नहीं रहते थे तो जो जो नहीं उन लोग कभी आते थे आने का टाइम जाने का टाइम ये मालूम नहीं है हम तो दिन भर अपना रूम में रहते हैं कब कब आता है जाता है है जाता ये मालूम नहीं भैया हमको हम नहीं जानते लेकिन सिसी यहाँ पे दो जन रहते थे आपने उनको लास्ट कभी देखा रहेगा? लास्ट हो गया, दो दिवस पूर्वी मैं प्रतिक्रिया ने व्यक्त मराठी नवी मुंबई पनवे